पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात बार्शी शहरातील एका युवकाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एसपी कार्यालय परिसरातील पोलिसांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात घेतलं. अमर पुरवले असे त्या युवकाचं नाव आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी 4 दरम्यान घडली. यावेळी अमर पुरवले यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की बार्शी शहरातील शिवशक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये संचालक मंडळाने पुरवले यांच्या नावावर बनावट कागदपत्र तयार करून 25 लाखाचं कर्ज काढलं. जेव्हा ही माहिती त्याला कळाली तेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार केली. मात्र बार्शी शहर पोलिसांनी याची दखल घेतली नव्हती. त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. शेवटी त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा पोलीस अधीक्षकांना दिला होता. त्याप्रमाणे बुधवारी दुपारी 4 सुमारास येऊन त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. याविषयी अधिक माहिती अमर पुरवले यांनी दिली आहे. मी आत्मदहन करण्यासाठी इथं आलेलो आहे. एसपी ऑफिसला माननीय मॅडमला 3 महिन्यापूर्वी अर्ज पत्र व्यवहार केला होता. पोलीस स्टेशनला, बार्शी पोलीस शहर पोलीस स्टेशनला बी केला होता. आतापर्यंत कुणी दखल घेतली नाही. शेवटी 3 महिने कन्व्हिन्स त्यांनी केलं की तुमचा गुन्हा दाखल करू म्हणून. 3 महिन्यापर्यंत आपण कुठलीच कारवाई केली नाही. सदर मी 7 तारखेला एसपी मॅडमला समक्ष भेटून आत्मदहनाचा अर्ज दिला की मला शेवटी आत्मदहन केल्याचे पर्याय नाही. शिवशक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह बँक बार्शी यांचे चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापक आणि त्यांचाच व्यवस्थापकाचा चुलत भाऊ युवराज बारंगुळे, गणेश बारंगुळे, प्रकाश बुरगुटे यांनी माझी आर्थिक फसवणूक केली आहे. माझ्या नावावरती 25 लाख रुपये जे माझं व्यवसाय वाढीसाठी कर्ज असून त्यांनी हाऊसिंग लोनचं कर्ज केलं आणि फ्रॉड डॉक्युमेंट जोडून 25 लाख रुपये माझ्या नावावर कर्ज काढून माझी आर्थिक फसवणूक केली आहे. त्या विनवणी करून आतापर्यंत वर्षापासून 7-8 महिन्यापासून याचा त्रास भोगला. वेळोवेळी गाडी घरी पाठवणे, धमक्या देणे, मुलं शाळेत चालले की त्यांच्याबरोबर मागं फॉर्च्युनर गाड्या पाठवणे, बुलेट पाठवणे, भीतीचं वातावरण निर्माण करून प्रेशरमध्ये ठेवून माझा पूर्णपणे म्हणजे जीवनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे तो हिरावून घ्यायचा 100% त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे मी आता माझं जीवन संपवण्याच्या आत्मदहन करण्याशिवाय मला दुसरा पर्याय राहिलेला नाही. आणि धमक्या परत एजंट पाठवणे, आम्ही आमचे पैसे भरतो, तू केस परत घे, मॅडमकडे जाऊ नको, अशा धमक्या देणे तर आम्ही घेऊन लागत नाही. आमच्याकडे मोठे मोठे शासकीय अधिकारी आहेत, त्याचे आमचं फोन कावाकडे करू शकत नाही. परत यांची भाषा गेलेली आहे. त्याच्यामुळं आज मला आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही. आणि ह्याच्यामुळंच मी आज एसपी ऑफिस मॅडमच्या ऑफिससमोरच आजपर्यंत आजता काय 3 महिने 4 महिने उलटून गेले, कुठली कारवाई झाली नाही. वेळोवेळी नुसतं आश्वासनं देणे आणि माझी समजूत काढून मला परत पाठवणे, त्याच्यामुळे मी पूर्णपणे मानसिक संतुलन माझं बिघडलेलं आहे. त्याच्यामुळे मी आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही. मी आत्मदहन करणार आता 5 मिनिटामध्ये आत्मदहन